नको रडू घेते, नको घेते, नको रडू घेते, काहीच गीता घर सोडून चालली ती रडते, नको नको रडू घेते, तिथे नको रडू काहीच गीता रडायला लागले, ती ती घर सोडून चालली म्हणून नको रडू. तर काहीच गीता भडकली आहे दादांवरती, इथं रूम का घेतला ऐकला. गौरवला टाइमपास झाला, काय अंघोळ धुव बसले हजारा जातो गाईज. बघा नाकाला शेंबूळ काढते बघा, आता खाईल बघा, थांब गाईज, आता नाकाला शेंबूळ खाईल बघा, खा तू बघ, खाल्ला बघा नाकाला शेंबूळ खाल्ला. अरे काय पोरीला सवय शिकवली, नाही तर वॉचमॅन बसले रस्ता किती जाणे गो. गीता तुमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन आहे का हो गाई? गीताच्या बिल्डिंग मध्ये कामाला लागले नवीन वॉचमॅन, 10,000 पगार. बाबाचा फटका दे गेला, दे ना, मार ना, मार. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे बदलापूरला, आम्ही सगळी गीता वगैरे, गीता पार्टी आहे का आज? तर गाई गीताने नवीन घर घेतलंय, तर त्याच्या पार्टीला चाललो आम्ही. अरे आपल्यासोबत गौरव केकेस, स्वतः गौरव केकेस आपल्यासोबत. अरे काय टी शर्ट एवढी घातले ढंगाल बंगाल, स्वतः मी तुमच्या भेटीला आलोय. गौरव उद्या कॉल प्रँक करायचा का उद्या संडे गाईज? तर उद्या बघू कॉल प्रँक पण करणार आहे. तर आता पाटण भाऊजी बी बाहेर थांबला ते, आणि आम्हाला इकडंच वाजलं ते 4:30. बदलापूरला एवढं लांब जायचे, पाऊस नाही पडायला पाहिजे, आणि येताना आपण लवकर येऊ तर कालूक होईल. तर चला गाईज पटापट जाऊ आता, आणि कारमध्ये भेटतो तुम्हाला. चल पटापट गौऱ्या, काय टावेला शेंबडी मोड पुसते रे. अरे काही चला, आता आम्ही निघलोय, आणि बघा गाडीमध्ये मागे 4 जण बसल्या ते उलट, आखी गाडी आमची भरली फुल, आणि आता पटापट जाऊ कारण जाम उशीर झाला रे. इकडे 5 वाजला ते आम्हाला गौऱ्यामुळे लेट झाला. टाकले घर तुझं खवडा मार गया, याला उतरा गाडीच्या खाली. या गौऱ्यामुळे टाईमपास झाला, काय अंघोळ धुव बसले हजारा जातो होणार गाईच पिसाला माझ्यावरती. तर आता जाऊ पहिले सीएनजी भरू, मग त्याच्यानंतर डायरेक्ट बदलापूरला बघू. इथे पार्टी आहे का बाथरूमची? दादा आहे का पार्टी बिल्टी रेडी? तर होते रेडी, आता रेडी झाले ना. आता दादा चाललो मी सत्यनारायणच्या पूजेला. तर चला गाईड पटापट सीएनजी भरू, आणि डायरेक्ट मामा बदलापूरला भेटू. चला गाईड, आता आम्ही सीएनजी भरले इथं. ते काय भिकाऱ्यावाडी बसलं काय माहिती बोले झाय उठ. तर चला गाईड पटापट जाऊ आता गाडी पे बसू. तर गाईड चला, आता दुकानामधून मी आता याला खायला घेतले आणि बिस्लेची बोडो घेतले. चला तू पण काय याद करशी पाण्याची बॉटल घ्या. तर काय असतो खायला घेतलं टाइमपास, आणि आता पाऊस थांबले, मग पाऊस पडत होता. चला गाईज, आम्ही आता पोहोचलोय गीताच्या बिल्डिंग मध्ये, नाही तर वॉचमॅन बसले रस्ता किती जाणे गो. गीता तुमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन आहे का हो गाईज? गीताच्या बिल्डिंग मध्ये कामाला लागले नवीन वॉचमॅन, 10,000 पगार. बाबाचा फटका दे गेला, दे ना, मार ना, मार टाक ना बाबा भटका. तर चला गाई जाता आम्ही, काय लाईट बिटी लावतात रे, झापूक झुपूक बच्चा ना, झापूक झुपूक बच्चा. दादा घेऊन ना, दादा घेऊन नाचता, दादा नाचा झापूक झुपूक बच्चा, झापूक झुपूक कर ना. तर गाई चला आता आम्ही गीताच्या बिल्डिंग मध्ये आलेलो आहे, आणि अजून गीताच्या बिल्डिंग चा काम चालू आहे. सरणवरती पैसा पक्का आहे दिवाळीला, दिवाळी लाईट आहे. आता आम्हाला जायचे चौथ्या माल्यावरती चालत चालत, चला चौथ्या माल्यावर. चला काही 4 माले सोडून आम्ही वरती आलोय, जाम दम लागला बघा. तिकडे का जायचं आपल्याला? आपल्या मुरबाडला जायचे उलट जायला, तुला आता टेन्शन नाही उलट, हवा बिवा खायला संध्याकाळचे. हा गाई बघा,
तुला करमल का इथं बघू चार पाच महिने करमल नाही बोलते जाऊ दे रूम जी अरे आपला कल्याणला राहा गीता सोडून चालले आम्हाला आणि तिला करमल का करमल नाही करमणार मग कशाला चालले मी नाही येणार आता भाड्यात देणार आहे हा भाड्या बिड्या माहिती दादा किती बोलते यो घर भाड्यात देऊ बोलते तिला बोलू घेतला का मग ए गौरव इकडे गौरव कर काढ गौरव पुढे घेता ट्रॅक्टर घ्या चला गावरे भेटून दाखवतो ही आपली गाडी घेऊन नवीन घेतली तुला मी घेऊन चाल किजे ना घेऊ बरं चल ना घेऊन बाहेर बाहेर तर बाहेर काढ कर बाहेर काढ बाहेर काढ खेचत बाहेर खेचत तिला लादी खराब होईल इथं मस्त आपण जेवण बनू चिकन बिकन फ्राय करायचं इथं टेन्शन नाही होऱ्या खायला भेटून किती भेटून मध्ये हा आहे आमच्या गीताचा बेडरूम म्हणजे हिला काय टेन्शन नाही इथं उलट काय टेन्शन मेन्शन वाटलं तर फोन कर मला तुला घ्यायला येतो लगेच मी काय म्हणलो हा नाही तर बदलापूर मी नाही कधी बघितलंच नाही पाणी आलं नको सोडून जाऊ आम्हाला तुझ्याशिवाय आम्हाला करमणार नाही नको रडू किती नको किती नको रडू किती काहीच गीता घर सोडून चालली ती रडते नको नको रडू किती नको रडू काहीच गीता रडायला लागले ती ती घर सोडून चालली म्हणून तू पण नको रडू तू पण नको रडू बसतो गाडीत बसतो गाडी बाबांनी तुला बाबांनी नवीन गाडी घेतली ट्रॅक्टर तुला गाईज मी आता बघितला बघा ही जी आखी लिस्ट माझ्या टी शर्टला लागली उलट मस्ती मध्ये गेलो ना आखी लिस्ट पडली लिस्ट निघाल का पोरीची लागली काय पडला बहिणीची मला कुठलं पोरीची लिस्टिक लागली तुला कसं रूम घेतलं स्वप्न पूर्ण होतं स्वप्न होता की मुंबई मध्ये घर पाहिजे तर आता गीताने घर घेतले बदलापूर मध्ये कल्याणमध्ये पाहिजे होता कल्याणमध्ये कोणाला घेतलं राहायला फूट फूट आता यायचं ना घरी कधी तुझी माझी दोस्ती झाली अरे ट्रॅक्टर कोण ठेवले मध्येच ते जायला शी जायला डान्स आहे का तिथे गाई बघा वाट लागली तिशे नाही दांडू घे त्या महाराज चल चल महाराज इथे गौरा फटके दे तर गाईस गीता भडकली आहे दादांवरती इथं रूम का घेतला धाक फटके डचकले डचकले ताट रे ऐकला हात नाही बघ गीते बघ गीते मार रा बोल कल्याण कल्याण बोल तर कल्याणला रूम घे दे ना उपाड किती टाक उपट टाक ना टाक बोल कल्याणला घर घ्या गावी आल्या दादा तर फोटोशूट चालू आहे इथं मागचं डोंगर दाखवता ते लोकांना फोटोशूट चालू आहे गीताच्या घरामध्ये बॅकग्राऊंड कसं आहे बॅकग्राऊंड वा वा डोंगर हिरवा घर माय तुझा डोंगर हिरवा घर बघू काहीच माझा फोटो बघू शकतो तुम्ही आपला हँडसम बॉय तुम्हाला माहित असेलच गौरव तुला कसं वाटतं रूम घेतला गीताने बदला पोहोचला असं म्हणत होतो म्हणजे आता माझं प्लॅन चाललं बाजूला जाऊ शकतो मुरबाड मुरबाड थांब रे मुरबाड
गाईज बघा नाकाला शेंबूळ काढते बघा आता खाईल बघा थांबा गाईज आता नाकाला शेंबूळ खाईल बघा खा तू बघ खाल्ला बघा नाकाला शेंबूळ खाल्ला अरे काय पोरीला सवय शिकवली अरे तू लहानपणी अरे आम्हाला माहितीये तू नाका नाकात ना तू पेन्सिल सर्किट घालायची शामडा घोडाची तू उलट शामडाला लाटायचं याच्या शामडाला लाटा नुसत्या पहिली बारीक पडली गाई बघा बाबा पतंग उडवते बाबाला काय बघतोय तू तर बाबापेक्षा सुकले खा जरा जीवाला खा जरा जरा आपला मग घर फिरे गाई बघा हे असं पाहिजे बारीक पोरग पतंग उडवते ना बाबा तर मजा करते खा रे खा रे अशी येडे येडे गबाले तर गाई आता मी थोड्याला घरी जाऊ मस्त रूम बीम वगैरे किती घरात थोडासा काम बाकी आहे आणि कधी राहिला येणार तू आता रूम मध्ये सव्वीस जानेवारी चावी भेटणार फेब्रुवारीचा पहिला आठवडा राहिला ना तर 26 जानेवारी चावी भेटणार गीताचा सोडून जाणार आम्हाला जाम बरा होईल तेव्हा गप भाड्यात देणार आहे गप भाड्यात नाही तुला इंटरनेट नाही कल्याण मध्ये परत मी भाड्यात देणार आहे गाई आता एकदा ही गेली हा भाडा तिकडे कल्याण फुल मजा फुल पार्टी आहे मला प्लॅन मध्ये कोंडल्यावर गवत आहे मला नाही आवडत मग कशाला आली इथे राहायला दादा ऐकत नाही ना दादा बोल ना तुम्हाला राहायचं इकडे आणि बरं आपलं मज्जा येते हा ना मग घेताना विचार करायचा थोडा आणि असं पण नाही काही हिची पिढी एकदम शेवट येईल आजूबाजूला कोण आहे ना काही नाही मग खेळ फुगड्यांचे सोबत तू काय बघतो असा वागट्या काय आवडले त्याला एवढा हा यू यू कुठले इंस्टाग्रामचे व्ह्यूज का दादा कुठे गेले दादा आहे बिल्डिंग अगदी तापतात राव असतील इथे पिता बोलतात गाई दादा आम्ही आलोय घरी आणि बघा बाहेर जाम पाऊस आहे आणि सगळे झोपलेले गाडीमध्ये मी पण झोपलेलो आता गाडीमध्ये सगळे आता उठलं ते आता वाजला 7:30 दादा एकटे जागे माग बघा चेमा चेमी झाली यांची आणि भूक पण एवढी लागलेला डेंजर एकदम तर घरी जाऊ काय खाऊ आपण जेवायला काय केलं का नाही किती आता जेवायला फोन करणार आता मी गाडीत ना हॉटेल वरून आणा हॉटेलवर चला गाईस पण घरी जाऊ सूरमय पापलेट तंदुरी तंदुरी आणि एक खंबा खंबा आहे का दादा सुट्टी असोय पार्टी दादा असं रविवार सुट्टी बसू आता कार्यक्रम आम्ही ना पार्ट रोज पार्टी असतात आमच्या चला काय घरी तर चला काय आता जस्ट घरी आलो आम्ही नाही मस्त आता वडेपाव भजीपाव आणले मस्त मिरच्या विरच्या आणला दे कारण पावसामध्ये मस्त गरम गरम वडेपाव खायचे ना गौऱ्या बिलागल्या इथं चटण्या बिट्ट्या करून टाकलेल्या अशा प्रकारे मिरच्या बिरच्या आज गौरव का ऐकणार रांगडा कडी गौरव खाऊन दाखवतो 500 रुपये देईल सर अशी खाऊन दाखवतो 500 रुपये देईल तर चला गाईस पटापट खाऊ त्यानंतर रात्री भेटते तू सर गाई आता गौरव अख्खी मिरची खाणार आहे बघा हा का चाव आता झाले ना सकाळी बांधते आता काय असं राक्षस घेते म्हणून पळतो इकडून तिकडून नुसतं मस्त आहे का अजून खाऊन दाखव काय दाखव का नाही तिखट मिरची खा ना